साधारण 700 किलोमीटरचा हा महामार्ग राज्यातील 10 जिल्ह्यांमधून जातो आणि सुरुवातीचा 525 किलोमीटरचा या महामार्गाचं लोकार्पण येत्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. मुंबई आणि नागपूर हा जो महामार्ग आहे, या महामार्गाची सुरुवात हा महामार्ग कालावधी लागायचा, मात्र या महामार्गामुळे 50% वेळेची बचत होईल. त्यामुळे आता मुंबई ते नागपूर हे अंतर 8 तासामध्ये कापता येईल. त्या महामार्गासाठी साधारण टोल लावलेला आहे, तो टोल साधारण 950 रुपये आहे. तो एकदाच टोल तुम्हाला लागेल, म्हणजे नागपूरवरती जर तुम्ही सुरुवात केली तर प्रत्येक ठिकाणी टोलसाठी तुम्हाला थांबावं लागतं. महत्त्वाचं म्हणजे ॲग्री, म्हणजे कृषी क्षेत्र असू देत, उद्योग असू देत, पायाभूत सुविधा असू देत किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असू देत, अशा सगळ्या अनुषंगाने हा एक गेम चेंजर होऊ शकतो असा हा प्रकल्प. याचं कारण हा महामार्ग महाराष्ट्रामध्ये हा दुसरा महामार्ग आहे, एक्सप्रेस वे. यापूर्वी शिवसेना भाजपा युतीच्या काळात मुंबई पुणे एक्सप्रेस वे झाला होता, तोही नागपूरच्याच नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तो तयार झाला होता. आता हा दुसरा महामार्ग हा नागपूरचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या कल्पनेतून तो साकारतो आहे. या खात्याचे यापूर्वीचे मंत्री, म्हणजे 2014 साली ज्यावेळी शिवसेना भाजपा युतीचं सरकार आलं, देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री बनले, त्यावेळी सुद्धा MSRTC हे खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं. आणि आता 6 महिन्यापूर्वी ज्यावेळी राज्यामध्ये सत्तांतर झालं, त्यावेळी तेच एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याकडेच पुन्हा एकदा MSRTC हे खातं आहे. त्यामुळे मला वाटतं एखाद्या राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी अशा एक्सप्रेसवेची फार गरज असते. इतर राज्यांच्या तुलनेमध्ये, म्हणजे दिल्ली असू देत, गुजरात असू देत, उत्तर प्रदेश असू देत, मध्य प्रदेश असू देत, राजस्थान असू देत, अशा ठिकाणी 6 लेन 8 लेन हे काय नवीन नाही. मात्र महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये हे आपण उशिराने का करतो आहे याचासुद्धा कुठेतरी विचार हा राज्यकर्त्यांनी केला पाहिजे. मात्र आजच्या या मेगा प्रोजेक्टच्या दिवशी मेगा एक्सप्रेसवेच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्यांच्या हस्ते होत आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. त्यामुळे या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला खूप खूप शुभेच्छा. मी आपलं महानगर mymahanagar.com साठी संजय सावंत, नागपूर समृद्धी महामार्गावरून धन्यवाद.